नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमच्या मनापासून स्वागत करत आहे। आज आपण ग्रेव्ही अशी कोळंबीची भाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथं 1/2 किलो कोळंबी मी स्वच्छ करून घेतलेली आहे। बघा, मोठी आहे कोळंबी ही। एक टोमॅटो घेतला आहे, मोठा टोमॅटो होता, बारीक कट करून घेतला आहे। दोन छोटे आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घेतलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, लाल तिखट रेग्युलर घेतलेला आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा धना जिरा पावडर आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, हळद घेतली 1/2 चमचा आणि थोडी कोथिंबीर घेतली, 1/2 लिंबू घेतलं आहे। हे लिंबू पहिल्यांदा ह्याच्यावर पिळून घ्यायचं आहे ह्या कोळंबीवर, आणि चमच्याच्या साह्यानं मिक्स करून 1-5 मिनटं साईडला ठेवून देऊया। इथं मी पॅन गरम कराय ठेवलेला आहे, ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। 1/2 चमचा तेल घालते, तेल चांगलं गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे, आता कांदा याच्यात टाकून घेऊया आपण। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। लसूण आणि अद्रक टाकूया, कांदा चांगला भाजलेला आहे। त्या अद्रकचा आणि लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत वास आपण ही परतून घेऊया। तर ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि गॅस थोडा कमी करूया, कारण आपण फास्ट गॅसवर कांदा भाजलेला होता। तर ह्याच्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो एकदम सॉफ्ट होऊन जाईल। टोमॅटो आणि कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता ह्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धना जिरा पावडर। तर हे सर्व एकत्र मिक्स करूया, 1/2 मिनिट परतून घेऊया। मसाला आपला चांगला भाजलेला आहे, तर ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊया। ही झटपट भाजी तयार होते कमी साहित्यात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया, चांगलं मिक्स करून घेऊया। 5 मिनटं चांगले मिक्स करूया, आपलं सगळीकडे मसाला लागला पाहिजे। ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया आपण। तर रस्सा किती बनवायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजानं पाणी टाकू शकता। मी आता 1/2 ग्लास पाणी टाकते, कारण ही कोळंबी शिजायला पण पाहिजे। मीठ अगोदरच आपण टाकलेलं आहे, तर याला शिजवून घेऊया 1-5 मिनटं। तर भाजी शिजलेली आहे, कोळंबी पण छान शिजली आहे। तर आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। तर कोळंबीची ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। साधी आणि सोपी रेसिपी आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।